भारतीय बौद्ध महासभा नांदेड़ उत्तर की ओर से सूर्यपुत्र भैया साहेब आम्बेडकर इनकी 110वीं जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई गई। इस अवसर पर समता सैनिक दल की ओर से ज्येष्ठ नागरिकों के लिए महात्मा फुले पुतले से लेकर शहर के मुख्य मार्ग से भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले तक चलने की स्पर्धा का आयोजन किया गया था। समता सैनिक दल के जिला उपाध्यक्ष सुरेश गजभारे इनकी अध्यक्षता में हुए इस स्पर्धा की शुरुआत शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंदड़े ने हरी झंडी देकर उद्घाटन किया। भैया साहेब आम्बेडकर सूर्य पुत्र। आज सूर्यपुत्र भैया साहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्या वतीने भव्य दिव्य अशी चालण्याची स्पर्धा अरेंज केली होती। मागच्या 14 वर्षापासून ही स्पर्धा अरेंज होत आहे। तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य असे आहे की या स्पर्धेमध्ये सगळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण ज्येष्ठ नागरिकांची स्पर्धा ठेवलेली आहे। आज या स्पर्धेला पाहून आमच्यासारख्या युवा वर्गाला पण असं वाटलं की काहीतरी प्रेरणा घ्यायला पाहिजे, काहीतरी ऊर्जा घ्यायला पाहिजे। तर ही स्पर्धा अतिशय चांगल्या उत्साहामध्ये पार पडलेली आहे। माझी सर्व नांदेडमधील बहुजन समाजातील जनतेला विनंती आहे की येणाऱ्या वर्षी आपण ही जी स्पर्धा असेल, ही जी जयंती असेल, आजच्यापेक्षा 10 पटीनं जास्त मोठी केली पाहिजे। कारण चैत्यभूमीचे शिल्पकार आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांचा प्रचार प्रसार घरोघरी झाला पाहिजे, यांच्या कार्याचा प्रचार प्रसार घरोघरी झाला पाहिजे। अगोदर माझा जय भीम, मी राजू किशनराव दांडगे, भोकर तालुका समता सैनिक प्रमुख आहे। आज भैयासाहेब आंबेडकर पुत्राच्या जयंतीनिमित्त आम्हाला आमचे आदरणीय सुरेश गजभारे सर आम्हाला इथं संरक्षणासाठी बोलवलं आहे। आम्ही त्यांच्या एका आदेशावर इथं आलेलो आहोत आणि भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही संरक्षण दिलेलो आहोत आणि येणाऱ्या कोणत्याही बाबासाहेबाच्या घराण्यासाठी जिथं जिथं आमचं संरक्षण लागेल तिथं आम्ही आमचं चारित्र पूर्ण हे करून त्यांचं स्वाभिमानाने संरक्षण करूया। सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा चॅनल इथे आम्ही भारतीय बौद्ध महासभा समता संघाच्या वतीने आभार मानतो। आम्ही सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी करतो। ही जयंती साजरी करत असताना त्यामध्ये आम्ही एक विशेष असं एक ज्येष्ठ नागरिकाचं चालण्याची स्पर्धा आयोजित करतो। हीच जवळपास 14 वर्षापूर्वी ही स्पर्धा आयोजित करत आहोत आम्ही आणि ह्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात याच्यामध्ये आणि या स्पर्धा ठेवण्याचा एकच उद्देश आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी सूर्यपुत्र भैयासाहेब म्हणून जे यातना झालेल्या आहेत लहानपणापासून ज्यांचं शारीरिक जीवन संपूर्ण एक निरोगी होतं आणि त्यांचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं चांगलं शरीर निरोगी राहावं ह्या उद्देशानंच आम्ही ह्या ठिकाणी स्पर्धा आयोजित करतो आणि ह्या स्पर्धेला आम्हाला चांगल्या प्रकारे आम्हाला प्रसिद्ध मिळतात। या ठिकाणी आमचे आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ जोंदळे साहेब आहेत, आम्हाला यांनी आज प्रमुख मान्यता दिलेली आहे त्यांनी, ते सुद्धा कार्यक्रमाला नेहमी आमच्या भारतीय बौद्ध महासभेला सहकार्य करत असतात। असा ह्या ठिकाणी आम्ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत आणि भारतीय बौद्ध महासभा ज्येष्ठ नागरिक स्पर्धेचं जे उद्घाटन आहे माझ्या हस्ते झालेलं आहे आणि खरोखर या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्यामध्ये खूप चांगलं कार्य आहे। या स्पर्धेचा उद्देश आहे ज्येष्ठ नागरिकांची जी स्पर्धा आहे या निमित्ताने तसेच विशेष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जो कार्यक्रम घेतलेला आहे स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांचं जे स्पर्धा आहे त्यांची चालण्याची स्पर्धा आहे। खरोखर आज बाबासाहेबामुळे आपण इथे आहोत आणि स्पर्धा ही होणं गरजेचं आहे, आरोग्यासाठी चांगलं आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे आणि बाबासाहेबांचं भैयासाहेबांचं जे स्वप्न आहे आपला समाज सक्षम बनला पाहिजे, भारतीय बौद्ध महासभेचं जे उद्देश आहे की बाबासाहेबांचं जे कार्य आहे भैयासाहेबांचं जे कार्य आहे समाजाचं कल्याण, सामाजिक कल्याण आणि देशाचं कल्याण आणि जागतिक कल्याण याला सर्वात महान क्रांती जी आहे 2500 वर्षापूर्वी महान क्रांतीचे उद्घोषक आपले तथागत सम्यक संबुद्ध आहेत यांची वाटचाल आपण लक्षात घेतली पाहिजे
आणि तथागत सम्यक संबुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखायासाठी जी क्रांती केलेली आहे कृपा करून या क्रांतीला आपण विसरलं नाही पाहिजे। आणि स्पर्धा चालण्याची स्पर्धा खूप महान आहे पण तथागत सम्यक संबुद्धाच्या विचारांनी चालणं फार गरजेचं आहे आणि भगवान बुद्धाचे विचार महान आहेत म्हणून भगवान बुद्धाच्या विचारांनी चालावं तरच ही महान स्पर्धा होईल। आणि या स्पर्धेचं मी उद्घाटन करतो। मला 2001 पासून शुगर होती, शुगर असल्यामुळे मी चालत होतो आणि 2018 पासून भैयासाहेब आंबेडकर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं मी या ठिकाणी प्रत्येक वर्षी हजर होत असतो आणि मला आतापर्यंत 3 वेळेस द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे चालण्याच्या स्पर्धेमध्ये। आणि याच्यामधून मला अशी चालना मिळाली की आपल्याला चालल्याशिवाय पर्याय नाही आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर चालणं हे महत्त्वाचं आहे। आणि ही जी बौद्ध अखिल भारतीय बौद्ध महासभा नांदेडच्या वतीने जी स्पर्धा ठेवलेली आहे आयोजित केली आहे त्यांचा मी खूप अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी जयंतीमध्ये सहभाग होता आलं याबद्दल मी बौद्ध महासभेचे आभारी आहे।